बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये आज किरीट सोमय्यांविरोधात आंदोलन केलं जात आहे। किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि त्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। आपल्याला किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या विरोधात आता पुण्यामध्ये देखील ठाकरे गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। पुण्यात किरीट सोमय्यांविरोधात आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। किरीट सोमय्या यांचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे आणि सोबतच इथं जोडे मारो आंदोलन करत कलंक म्हणून किरीट सोमय्या यांच्या फोटोवर इथं जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून या आंदोलनात मोठा सहभाग घेतल्याचं दिसून येत आहे। किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुण्यात देखील आता आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुण्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। यावेळी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं दिसून येत आहे। कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल करत या सगळ्या नेत्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे ज्या ठिकाणी महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले आहेत। चिखल लावून हा निषेध केला गेलेला आहे। किरीट सोमय्या अश्विनी सातव डोके आता आपल्या सोबत आहेत। अश्विनी, पुण्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झालेला आहे, काय नेमकं या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे, या आंदोलनामागचं नेमकं त्यांची काय भूमिका आहे? स्वाती, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ जो आहे तो काल समोर आल्यानंतर आज पुण्यामध्ये सकाळी ठाकरे गटाच्या ज्या महिला शिवसैनिक आहेत त्यांनी बालगंधर्व चौकामध्ये किरीट सोमय्या यांचा निषेध करत एक आंदोलन जे ते केलेलं आहे। सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारण्यात आलेले, चिखल जो आहे तो फासून ठेवण्यात आलेला आहे, लोकांच्या मागे ईडी लावणाऱ्याची निघाली HDCD, अशा पद्धतीची वाक्य जी आहेत ही याच्यावरती दिसत आहेत। आणि कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हा सवाल जो आहे तो शिवसेनेच्या या महिलांच्या वतीनं जो आहे तो केला जातोय। काय तुमचं म्हणणं आहे एकंदरीतच या सगळ्या संदर्भामध्ये? म्हणणं म्हणजे आता त्या किरीट सोमय्याला एकतर चांगली त्याच्या लायकीनुसार त्याला ते दाखवलं पाहिजे। इथे आम्ही चप्पलनी मारले तो स्वतः पाहिजे होता, म्हणजे आमचा राग ह्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही काय करू शकलो असतो ना हे त्याला कळलं असतं की त्याला आहे ना इथून जायच्या लायकीचे त्याचे हातपाय सुद्धा आम्ही शिवसेनेच्या रणरागिणींनी ठेवले नसते। आता आम्हाला प्रचंड त्याचा राग आलाय, त्याचे जे व्हिडिओ व्हायरल घाणेरडे आलेले आहेत ना त्याच्या समाजासाठी सुद्धा म्हणजे लाज वाटण्यासारखेच आहे। या सगळ्या प्रकरणानंतर सोमय्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे। अश्विनी, या सगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत।